रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे। वेड लावणाऱ्या किमतीत दिवाळीची खरेदी फक्त रवींद्र मध्ये। खास दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंटचा धमाका सुरू। सर्व मिनी स्टोर्स मध्ये नवीन व्हरायटींसह तोच दर 30 सेवा। बरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर ला भेट द्या। आमच्या शाखा तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, संख, कवठे महाकाळ, शिरोळ, कडेगाव, इस्लामपूर, सावळत, कोळे, पलूस, आरवडे, तसेच कर्नाटकातील रायबाग, शिरूर, तेलसन, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून आरक्षण आणि ओबीसी भटके विमुक्तांसाठी ज्या चळवळीत काम करताय, महाराष्ट्रभर फिरताय, नेमकं आरक्षणासंदर्भात अनेक मतप्रवाह आहेत, ते असावं का नसावं, अनेक गैरसमज आहेत, समज गैरसमज, नेमकं आरक्षण ही संकल्पना काय? आरक्षण खऱ्या अर्थानं 2022 म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आत्ताच्या ज्या नवीन पिढ्या आहेत किंवा आत्ताच्या जी काही लोकं आहेत, ही लोकं म्हणतात आरक्षण म्हणजे काहीतरी लाभाची योजना आहे, आरक्षण म्हणजे काही लोकांसाठी विशिष्ट अशी सोय केली गेलेली आहे, आरक्षण म्हणजे आरक्षणामुळं आमचं नुकसान होतं आहे किंवा आरक्षणामुळं देशाच्या गुणवत्तेवरती परिणाम होतो आहे। खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या लोकांचा गैरसमज आहे। या सर्व लोकांचं कुठंतरी काउन्सिलिंग होण्याची आज आवश्यकता आहे। कायद्याच्या सभागृहामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी नियुक्त करतो, त्या लोकप्रतिनिधींचं संविधानाप्रती, आरक्षणाप्रती आणि सामाजिक न्यायाप्रती काउन्सिलिंग होण्याची आज गरज आहे। कारण आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, आरक्षण ही लाभाची योजना नाही, आरक्षण म्हणजे भूतदया नाही, तर आरक्षण म्हणजे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी संवैधानिक तरतूद आहे की ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा, सामाजिक प्रतिष्ठा, माणसांचं माणुसकीच्या अर्थानं ज्या पद्धतीनं युनो मानवी मूल्यांच्या निर्देशांकानुसार जगामध्ये देशांची यादी बनवतं, मूल्यांकन करतं, त्याला गुणांकन करतं, ते गुणांकन केल्यानंतर मानवी मूल्यांच्या निर्देशांकानुसार जे जे देश बिहेव करतात त्या त्या लोकांना चांगल्या पद्धतीचं फंड्स असतील, चांगल्या पद्धतीची स्टेटस असेल, ते युनोच्या माध्यमातून मिळतं। म्हणजे आरक्षण हे मला तुम्हाला सांगायचं असं आहे की आरक्षण म्हणजे जे सामाजिकदृष्ट्या डावलले गेले, मागासलेले आहेत, त्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण दिलं गेलेलं आहे। म्हणजे आर्थिक प्रमोशन करण्यासाठी हे आरक्षण नाही। सध्या एकूण समाजातला जर मतप्रवाह बघितला तर आरक्षणामुळे आमच्यावर अन्याय होतो आहे, आमचे हक्क पळवले जात आहेत, फुकट खावा आहेत किंवा हे सगळे आहेत खावा आहेत, गुणवत्ता नसलेले आहेत, हा जो आरोप आहे यात किती तथ्य आहे? खऱ्या अर्थानं सेव मेरिट, सेव नेशन सारख्या वगैरे काही संस्था आहेत, म्हणजे मला उदाहरण देऊन तुम्हाला सांगता येईल। कसं आहे की इथल्या या व्यवस्थेमध्ये कधी काळी इथला आदिम वर्गामधला माणूस, कधी काळी इथल्या मूळ भूमिपुत्र, या सर्व माणसांना गेल्या अनेक हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्यांना ज्यांना रिझर्वेशन दिलं गेलं आहे, ज्यांना ज्यांना सामाजिक न्याय मिळण्यासाठी रिझर्वेशन दिलं आहे, त्या सर्व लोकांवरती इथल्या समाजव्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेद्वारे त्या लोकांना सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ प्रतीचं काम करायला लागलं। कुणबी किंवा गावातला पाटील, सरदार, वतनदार, केंद्रबिंदू मानून या माणसांकडून कनिष्ठ प्रतीचं, की जिथं माणूस स्वतः काम करू शकणार नाही अशा पद्धतीचं काम इथल्या काही दीनदलित लोकांकडून करून घेतलं गेलं। सामाजिक अप्रतिष्ठा ज्यांच्या बाबतीमध्ये झाली, ज्यांना गावगाड्यामध्ये गावच्या व्यवस्थेमध्ये ज्यांना हे व्यवस्थेचं म्हणजे सेवेचं काम करून घेत असताना जमीनधारणा करता आली नाही, ज्यांना आर्थिक स्टेटस उभं करता आलं नाही, ज्यांना सामाजिक न्याय भेटला नाही, अशा सर्व माणसांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हजारो वर्षाचा स्पॅन एका बाजूला आहे आणि 75 वर्षाचा स्पॅन एका बाजूला आहे। काही लोकं म्हणतात बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी रिझर्वेशन दिलं होतं, काही लोकं म्हणतात रिझर्वेशन आता 2022 कशासाठी हवं आहे। खऱ्या अर्थानं हजारो वर्षे पिढ्या आणि पिढ्या ज्यांच्या जेनेटिकमध्ये इथली जात व्यवस्था आहे, ज्यांच्या जेनेटिकमध्ये काही लोकांना इथं सामाजिकदृष्ट्या कनिष्ठ समजण्याची प्रथा आहे, हीनतेची वागणूक देण्याची प्रथा आहे, आजही 2022 त्याचं प्रमाण बदललं असेल, त्याचे इंडिकेटर्स बदललेले असतील, परंतु आजही इथं जातीयवाद केला जातो। नोकऱ्यामध्ये गेलेला एखादा प्रोफेसर असेल, प्रशासनामध्ये गेलेला एखादा IAS अधिकारी असेल किंवा ज्युडिशरीमध्ये चांगल्या पोस्टवरती काम करणारा एखादा जज असेल,
त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज रिझर्वेशनमधून आलेला अशा पद्धतीची हेटाईनीची वागणूक आजही 2022 सालामध्ये दिली जाते. आणि मग 1000 वर्षाचा स्पॅन एका बाजूला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची 75 वर्ष एका बाजूला, हे खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा जो कालावधी आहे तो इनबॅलन्स आहे. म्हणून रिझर्वेशनची गरज आहे. रिझर्वेशन आजही आहे आणि उद्याही रिझर्वेशनची गरज भासणार आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.